संदेश पाठवला आणि त्या जाहीर प्रतिज्ञा करतो की आम्ही आमच्या सांघिक यशासाठी प्रयत्न करू, सर्व 15 पैकी 15 उमेदवारांच्या विजयासाठी आम्ही वचनबद्ध राहू, सभासद व संस्था या आम्ही कटिबद्ध आहोत, वचनबद्ध आहोत, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वाचा टाकणार नाही, जोपर्यंत संस्थेची सहकारी चळवळ टिकावी, वृद्धिंगत व्हावी, सर्व शिक्षकांना अतिशय स्वस्त दरात कर्ज मिळावं आणि ते योग्य वेळी मिळावं, त्यांचं कोणत्याही प्रकारचं शोषण होऊ नये अशा मी आणि माझ्या सर्व टीमच्या भावना आहेत. प्राथमिक शिक्षकांच्या किंवा माध्यमिक शिक्षकांच्या किंवा कुठल्याही पगारदार लोकांच्या ज्या पतसंस्था असतील त्यांचे जे प्रतिनिधी असतात ते लोक स्वतः निवडतात, त्यामुळं त्या त्या क्षेत्रातल्या लोकांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून ज्यांना या सहकारी संस्था चालवायला पाठवलेलं असतं तर त्यांनी ती त्यांची पारख करून त्यांना पाठवलं पाहिजे. त्यांच्या मनामध्ये आपल्या सहकारी चळवळीविषयी किती तळमळ आहे आणि आपल्या सहकारी चळवळीबद्दल किंवा आपल्या संस्थेबद्दल आणि आपल्या संस्थेच्या सभासदाबद्दल किती प्रेम आणि किती आस्था आहे या सगळ्या गोष्टी त्यांनी तपासून त्यांच्या कामाची पारख करून त्यांना जर तिथं पाठवलं तर मला वाटतं असं काही चुकीचं ते करू शकणार नाहीत. शेवटी निवड सभासदांची असते. संस्था माफकदारानं जे कर्ज वाटते आणि त्या कर्जामधून जो नफा मिळतो त्या नफ्याचं वर्गीकरण करणाऱ्या काही नियमावली असतात आणि त्या नफ्याचं शुद्धीकरण करताना आम्ही एक निधी बाजूला काढतो, धर्मदाय निधी म्हणून. तर धर्मदाय निधीमधून आम्ही असं सोशल वर्क करू शकतो, जसं की गेवराई तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेनं जवळपास 1 लाख रुपये खर्चून 50 वडाची आणि 50 पिंपळाची झाडं लावली आहेत. बायपास रोड गेवराई या झाडापैकी साधारणतः 70 झाडं अतिशय उत्तम बहरलेली आहेत. तर हा एक प्रकारचा सोशल ॲक्टिव्हिटी आहे, पर्यावरणाचं रक्षण करणारी किंवा पर्यावरणपूरक ठरणारं हा एक उपक्रम आहे. आता जी राष्ट्रीय आपत्ती किंवा जागतिक आपत्ती म्हणून आता कोरोनाच्या काळामध्ये आपल्या सर्वांवर ओढावली होती तर त्यामध्ये आपल्या पतसंस्थेनं किंवा महाराष्ट्रातल्या अनेक पतसंस्थांनी अनेक सहकारी सेक्टरनं या लढ्यामध्ये शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. गेवराई तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेने देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 लाख रुपये दिले आणि सगळ्यात आणखी आनंदाची म्हणजे बाब मी समाधानाची बाब म्हणेल की या लढाई या कोरोनाविरोधाच्या लढाईमध्ये ग्रामीण भागातल्या दवाखान्यामध्ये काही साधनसामग्री वैद्यकीय क्षेत्रातली कमी असायची तर गेवराई तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेनं 100 ऑक्सिमीटरचं दान तिच्या नफ्यामधून दिलं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या नफ्याचं शुद्धीकरण करताना वर्गीकृत केलेला धर्मदाय निधी यामधून करत असतो. वर्षभरात आपण अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करतो, त्यानंतर काही अनाथ आश्रमांना देणग्या पण छोट्या मोठ्या देतो. तर असं सोशल वर्क हे सगळं काम सहकारामध्ये मस्टच असतं, मग ते सामाजिक प्रकारचं असेल किंवा पर्यावरणाच्या संदर्भातलं असेल, ह्या करण्याची तरतूद या सहकार कायद्यामध्ये आणि सहकारच्या चळवळीमध्ये असतेच.